केला जाईल आणि ही कर्णधारासाठी शेतरक्षा एक डोके देखील आपण नेहमीच पाहिलेली आहे संदीप कांबेकर यावेळी बॅट्स हे थर्डमॅन रिझन मध्ये जो क्षेत्रक्ष होता तो दूर होता आणि परिणामस्वरूप चेंडू पर्यंत पोचू शकला नाही तोपर्यंत एक धाव पूर्ण करतो फलंदाज रोशन मात्र एका धावीने रोशन आपलं खातं उघडतोय आणि एका धावीने बंदरवती काल संघाची धावसंख्या पडतो धावसंख्या एकने ने वाढून होते ती बिन बाद चार शॉर्ट फायम एंड शॉर्ट फाइन एक वीस एप मध्ये थर्टी सर्कमध्ये एस टेच्या मागे आपल्याला पाहायला मिळत आहेत मात्र डाऊन दिले एक स्टम पंच समांतर धाव मिळते वाढ चौरपणा अवांतर आणि आजच्या दुसऱ्या मधील पहिली अवांतर धाव आपल्याला पाहायला मिळते या अवंतर धावेने धावसंख्या धावसंख्या एक ने ओढून संदीप कांबेकर पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्गवर रायटा मूर्द विकेटचा मारा करताना यावेळी इन साइड आउट एक्स्ट्रा कव्हरच्या कव्हरच्या डोक्यावरून चेंडू होतो इन स्वीपर कवर मधून सीमापार चौकार <laughs> उत्कृष्ट फटका आपण पाहिला होता हा फटका खेळण्यासाठी रूम मिळाला होता फलंदाजाला आणि रूम मिळाल्यानंतर धूम आपण उत्कृष्ट फटका कव्हर रिजन मधून हा चेंडू गेला होता सीमापार चौकारासाठी धावसंख्या चारने ओढते धावसंख्या चारने ओढून होते ती नऊ पावडप्रेथच पहिलं षटक मार्गस्थ आहे संदीप कांबेकर फ्रंटलाइन गोलंदाज जा चा पहिला षटकात होतो जय सुनाई वडवणकार संघाकडून सामना करायला फलंदाज हर्षेल जो वैयक्तिक सात या धाव सुर खेळतोय ज्यामध्ये एक चौकाराचा समावेश आहे यावेळी इन्साइड आउट गोलच्या डोक्यावर डीप एक्स्ट्रा मध्ये केतन चेंडूर झेपावतोय तोपर्यंत दोन धावा पूर्ण करतो फलंदाज तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय येस नो येस नो आणि यस जा फलंदाज जा तालमेल नसल्यामुळे बाद होतोय पहिला हाता बसतोय पंधरा ते कालेर संघाला हर्षलच्या रुपाने मैदानी पंचाने इकडे लक्ष द्यायचं आहे तिसऱ्या पंचांची सुविधा सध्या उपलब्ध नाही याची नोंद घ्यायची आहे यानंतर सामना मित्रांनो आपण पाहणार होतो एन आर बोरपाडा विरुद्ध गावदेव भरोडी या दोन संघामध्ये दोन्ही संघाचे संघ आणि अथवा प्रतिनिधीने संपर्क साधायचा आहे एन आर बोरपाडा संघाचा संघ नाईक आणि गावदेव भरोडी संघाचा संघनाईक अथवा प्रतिनिधी आपण संपर्क साधायचा आहे धावपाचूरपणे पहिला फलंदाज हर्षल हा बाधून प्यावल्या मध्ये परतलेला आहे हर्षल यांनी बाधूपरी आपल्या संघासाठी चार चेंडूचा सामना करताना नऊ धावांचं योगदान दिले ज्यामध्ये एक चौकाराचा समावेश होता नवीन आज संदीप येते संदीप कांबेकर पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्ग सज्जत आहे सामना करायला संदीप संदीप पाटील संदीप मात्र की चेंडू खोलवा टप्प्याचा चेंडू होता पंचांचा लेख बायचा लेख बायच्या रूपाने एक धाव पूर्ण आणि एका धावीने पहिल्या षटकाची समाप्ती होते पहिल्या मेंडेटिव्ह षटकाच्या समाप्तीनंतर बंधरामध्ये कालेर संघाची धाव संख्या झालेली होती एक बाद बारा पहिल्या षटकाच्या समाप्तीने पहिल्या षटकाच्या समाप्ती नंतर दुहेरी अंकामध्ये धाव संख्येने के प्रवेश केलेला मात्र एक गडी गमावलेला आहे बंदरावती कालेर या संघाने हावडे चषकामध्ये या दोन संघामध्ये सामना झाला होता आणि त्यावेळी मात्र बंदरावती कालेर संघाने जे सोनो वडुनोगर संघाला पराभूत केलं होतं आणि पुन्हा एकदा दापोडे चषकामध्ये हे दोन संघ एकमेकांसमोर ठाकलेले आहेत या स्पर्धेमध्ये आत्तापर्यंत तीन फलंदाजाने अर्धशतके शतके जा विक्रम केला होता त्यामध्ये पिंपला संघाचा आपण रोहन पाटील याला पाहिलं होतं सोलाचेडूमध्ये सत्तावन्न धावांची एक मॅरेथॉन खेळी केली होती त्यानंतर दबंग दीपू माले पासष्ट धावांची खेळी केली होती आणि निखिल पाटील वीरताने दापोडे बी संघाचा कॅप्टन इनिंग खेळताना त्याने अर्धशतक झलकावलं होतं त्रेपन्न धावांची एक मॅरेथॉन खेळी पेश केली होती तीन अर्धशतके या चषकामध्ये आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळालेले आहेत गिरीश गोलंदाजच्या मार्कवर यावेळी चेंडूला दिशा आहे बॅकवर्ड फिजन कडे त्याने केलं चेंडू आपण पाहिलं होता दिशा दिली होती दा एका दावी गिरीश जे जो जे सोनाई वडन वगैरे चषक झाला होता त्या चषकामध्ये बेस्ट बॉलर सर्वाधिक विकेट या गोलंदाजाने प्राप्त केल्या होत्या गिरीश पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर वेब्लॅकच्या डोक्याकडनं सज्ज होतोय मेंढरिजनकडे चेंडू जाऊतोय पार सौकार रोषणाच्या बॅट निघाला हा पहिला मात्र धाव पूर्ण करतात फलंदाज आणि पंचांचा वाईटचा षड येतोय दिशा चेंडू आपल्याला पाहायला मिळते वन प्लस वन ना इक्वल टू टू दोन धावा धावपालमध्ये जोडल्या जातात आणि या दोन धावने कालेर संख्याची धावसंख्या वाढून होती ती एकोणावीस दुसरं षटक मार्गस्थ आहे गिरीश दुसरं षटक हाताळतोय व्यापीड हॅटच्या टुकाकडून सामना करायला फलंदाज संदीप पाटील रिवर्स अटेंड करण्याचा प्रयत्न मात्र चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क होऊ शकला नाही चेंडू सरळ निघत होतो एक्स हातामध्ये गुडलेन स्पॉट वर चेंडू पेचून एसटेच्या हातामध्ये स्थिर होतोय चांगले गोलंदाजी आपण पाहतोय गोलंदाज गिरीश याच्या माध्यमातून यावेळी मात्र नक्कीच वापसी करतोय मागील चेंडू स्वेर चेंडू हातालला होता आणि त्यानंतर मात्र या चेंडूवर कंट्रोल आपल्याला पाहायला मिळतंय तीन क्षेत्रक्षक औटफेड मध्ये आपण पाहू शकतोय इतर क्षेत्रक्षक हे थर्ट्या सलकामध्ये मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत यावेळी अप्रतिम चेंडू चेंडू पडल्यानंतर खाली राहिला होता लेग बायचा अशीरतो पंचना घडणं लेग बाय पण एक धाव पूर्ण करतात फलंदाजाने एका धावेने धावसंख्या सरकते धावसंख्या एक निवडून ती वीस माझ्यासमोर होते एक्सपर्ट स्कोरर अल्पेशी गायकवाड ग्रेट जॉब इन तालुका क्रिकेट अनेक इव्हन आतापर्यंत कामयाब त्याने केलेली आपल्या स्कोरिंगच्या माध्यमातून यावेळी चेंडूला फिरकॉन दिलेला आहे बॅकवर्ड बॅकवर्ड्स खेळलेक्च्या वरुण चोडू शापार षटकार आजच्या दिवसांमधील हा पहिला षटकार आपल्याला पाहायला मिळतो डावके शैलीचा फलंदाज रोशन मात्र याच्या बॅटमधून डावकळी शैलीचा फलंदाज रोशन म्हात्रे बॅट बॅटमधून निघाला हा षटकार आणि षटकाराने आठवण येते आज डावकळी शैलीचा सिक्सर किंग फलंदाज युवराज सिंग याचा जन्मदिवस कारण मित्रांनो आजच्या दिवशी बारा डिसेंबर एकोणीशे मध्ये एक 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 युवराज सिंग याचा जन्म झाला होता आज युवराज सिंग याचा वाढदिवस आहे आणि युवराज सिंग याला वाढदिवसानिमित्त आमच्या वीरतानाजी दापोडे क्रीडा मंडळाकडून वाढदिवसाच्या लाख लाख हार्दिक शुभेच्छा धावसंख्या सहाने वाढून झालेली ती सव्वीस यावेळी मोठा फाटका मात्र मिस टाइम टायमिंग टाइमिंग नाही चेणूले क्षेत्रक्षक मात्र अशक्य झेल होता आणि चेनूचा तसे बापार चौकार मिस्टायमिंग फटका होता मात्र शतरक्षाच्या अवयक्या बाहेर होता नक्कीच भावेश भाग त्याने प्रयत्न केला होता मात्र झेल पकडू शकला नाही आणि स्वरूप तीन शत्रुक्षी चेंडूर झेपावले होते मात्र चार धावा वाचवू शकले नाहीत या चौकारीने धावसंख्या वाढते धावसंख्या चार निवडून झालेली होती तीस दोन षटकांची ते समाप्त झाले आणि दोन षटकांच्या समाप्तीनंतर बंदरापती काले संघाचा एक फलंदाज बादून पॅहलूमध्ये परतलेला आणि धावसंख्या आपण बघतोय एक बात गोलंदाज मार्गा राजा ज्याने सॉरी कुंतीबाई परशुरामा जोशी चषकामध्ये अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी केली होती वैयक्तिक आपल्या कोट्यामधील पहिलं आणि सांगिका तिसऱ्या षटकात्यांसाठी आलेलं आहे पॉल दोन्ही षटकांची समाप्ती झाली आणि दोन्ही षटकांच्या समाप्तीनंतर पाच क्षेत्रक्षी कथा मात्र आपल्याला शिमारेच्या लगत पाहायला मिळतील चार क्षेत्रक्षक थर्डसर थर्टीआर सर्कलमध्ये आपण पाहणार आहोत थर्टीआर सर्कलमध्ये क्षेत्रक्षक व्यव रचून आपण पाहू शकता थर्ड मॅन फायनल एकदा वी एपमध्ये एसोएच्या मागे त्यानंतर एक क्षेत्रक्षक पॉइंट पॉईंट रिझनमध्ये आणि एक क्षेत्रक्षक आपल्याला पाहायला मिळतोय स्क्वेलेग रिझनमध्ये स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षकाला मात्र मिड विकेटला तैनात केलं जात आहे थोडंसं वाडिश इतर सर्व क्षेत्रक्षेक आपण बघतोय जे पाच क्षेत्रक्षेक आहेत ते डीपमध्ये तैनात केलेले आहेत त्यामध्ये डिप्स लेग काऊ कॉर्नर वाडिश लॉन्ग ऑन वाडिश लॉन्ग ऑफ आणि एक क्षेत्रक्षेक डीप कवळ आपल्याला पाहायला मिळतोय यावेळी मिस्टामिक फाट का चेंडू हवी तर चेंडूपर्यंत पोचू शकला नाही क्षेत्रक्षकाने अशा प्रकारे जीवदान मिळतो फलंदाजाला प्रयत्न तर चांगला केला होता मात्र खूप लांबवरून क्षेत्रक्षक चेंडू पर्यंत पोचण्याचा प्रयत्न केला होता आणि तोपर्यंत फलंदाजांना संधी होती दोन धाव पूर्ण करण्याची रोशन एक फटका चुकला होता या अगोदर आपण पाहिलं रोश रोशन ना याचा फटका चुकला होता आणि आता मात्र संदीप याचा फटका चुकला होता यावेळी फुल करण्याचा प्रयत्न चेंडू हावीमध्ये मात्र सेफ लँडिंग होते से शेत्रक्षी चेंडू झेपावतो हो तोपर्यंत चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन धाव पूर्ण करतात फलंदाज या दोन धावीने धावसंख्या ओढते धावसंख्या दोनने ने ओढून होती ती चौतीस संदीप पाटील आणि रोशन म्हात्रे ही जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय हर्षल हा बादवून पॅवलमध्ये फळलेलं नऊ धावांचं योगदान त्याने बादून वेपरी आपल्या संघासाठी दिलेलं आहे मात्र या जोडीवर हो खूप मोठी जबाबदारी असणार आहे येणाऱ्या फलंदाजामध्ये संघ नाही का सुनील पाटील याचंही येणं बाकी आहे शरद पाटील यावेळी का मोठा फाटका मात्र शतरक्षाच्या हातामध्ये काऊ कॉर्नरला कुठली चूक करत नाही शतरक्षक आणि अशा प्रकारे दुसऱ्या विकेटचा पतन दुसरा फलंदाज बाद होतोय शरद पाटीलच्या रूपाने एन आर बोरपाडा संघाचा संघणक आणि गावदेवी भरुडी संघाचं संघन एक आपण नाणेपिकासाठी सज्ज राहायचं आहे पाच षटकांनी समाप्ती नंतर लगेच नाणेफेक केली जाईल मंडप डेकोरेटर्स प्रोपरायटर आपण संपर्क साधायचा आहे यानंतर सामना आपण पाहणार होतो एन आर बोरपाडा आणि गावदेव भरुडी या दोन संघामध्ये तर दुसरा फलंदाज होऊन पेलमध्ये फलतलेला नवीन फलंदाज सुनील पाटील होतोय संघ संघाचा मात्र का कालेरा संघाचा फलंदाज रोशन मात्रे यावेळी मात्र रिव्हर्स स्वीप केलेला आहे अतिशय उत्कृष्ट फटका झाडू शॉट आपण पाहतोय जमीन एकच जा चेंडू जातोशी मापार चौकार हाव फटका खेळताना कंट्रोलला असणं खूप महत्त्वाचं असतं आणि कंट्रोलला फटक्यावर होतं रोशन मात्रे याचा अतिशय उत्कृष्ट चौकार आपल्याला पाहायला मिळतोय या चौकाराने धावसंख्येला होतो आकार धावसंख्या चारने ओढून झालेली आहे ती अडतीस तर नाणेफेक प्रथम फलंदाजी करताना यावेळी खोलवा टप्प्याचा चेंडू स्केअर ऑफ द विकेट चेंडूला खेळून काढलेला आहे बॅकवर्ड स्कोल् मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय डीपमध्ये शेतक चेंडू फेकी करतोय आणि तोपर्यंत दुसरी धाव घेण्याच्यापर्यंत आता फलंदाज थप्पत होतोय रोशन मात्र केले संपुष्टात एकशे वीस धावांचे योगदान दिलेलं आहे का चांगली इनिंग पेश करून प्यावडमध्ये पडत धावसंख्या आपण पाहतोय धावसंख्या झालेली होती एकोणचाळीस थर्टी नाईन तिसरं षटक मार्गस्थ आहे तिसरं षटक मार्गस्थ असताना आपण पाहतोय नवीन फलंदाज शरद पाटील येतोय शरद पाटील आणि सुनील पाटील ही जोडी मैदानामध्ये एक चांगली जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते संगनायक सुनील पाटील आणि त्याच्या ते त्याच्यासमोर त्याला साथ देण्यासाठी नुकताच खेळपट्टी आलेला आहे शरद पाटील इथून मात्र दोन्ही फलंदाजांना नव्याने सुरुवात करावी लागेल कारण दोन्ही नवखे फलंदाज आहेत आतापर्यंत कुठलाही चेंडू या दोन्ही फलंदाजाने खेळलेला नाही डावकर शिलेचा रोशन मात्रे हा होऊन फिळामध्ये परतलेला आहे बाद होण्यापूर्वी अतिशय उत्कृष्ट इनिंग पेश केलेल्या वीस धावांचं योगदान दिलेलं आहे ज्यामध्ये तीन चौकाराने एक षटकऱ्याचा समावेश होता सहा चेंडूंचा सामना केला होता आणि सहा चेंडूंचा सामना करताना वीस धावांचं योगदान दिलं होतं यावेळी स्विंग अँड मिस चांगला सा। चेंडू आपण पाहतोय निर्धाव चेंडूने या तिसऱ्या षटकाच्या समाप्तीने तीन षटकांच्या समाप्तीनंतर बंदरवती का तीन बाद एकोणचाळीस यानंतर सामना आपण पाहणार होतो एन आर बोरपाडा विरुद्ध गावदी भरुडे त्यानंतर जांताराचा जा खारबा विरुद्ध जहारी रांजुले त्यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळालेला विलासपूर राणाल विरुद्ध जयभदरंग गोडसे बी आणि पहिल्या दिवसामधील विजेते संघ अबुस्पोर्स खाडे विरुद्ध जयभजन गोडसे या दोन संघांना आपण आज ऍक्शन मध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी येणार बोरपाडाने गावदेवी भरोडे दोन्ही संघाच्या संघानेकडे संपर्क साधायचा आहे जी तीन षटकांची समाप्ती आणि तीन बाद एकोणचाळीस धावसंख्या पण धावपळ करून पाहतोय अष्ट ठाकूरपटा संघाचा संघ नायका सागर ठाकरे ठाकूरपटा यांच्याकडून या स्पर्धेसाठी दोन्ही संघांसाठी कॉमेट्री फॅनलसाठी हार्दिक शुभेच्छा धन्यवाद सागर ठाकरे ठाकूरपाटा आपला हार्दिक स्वागत आहे या चषकामध्ये धीरज होतो गोलंदाजी मार्कवर वैद्यक आपल्या कोट्यामधील पहिला आणि संघाकडून चौथं षटक हातलण्यासाठी यावेळी अप्रतिम चंडो डायरेक्ट निशाणा मात्र सुखरूप आपल्या क्रीज पोचलेला आहे फलंदाज एका चोटी करत करतात लेग बायचा तो पंचांकडून लेग बॅचच्या रूपाने धाव आणि एका धावीने धावस घडून झालेली ती चाळीस चिक्की रन्स पूर्ण केलेल्या दोन्ही फलंदाजाने अतिशय वेगवान ना रनिंग भेटून विकेट आपल्याला पाहायला मिळाली होती डावखुरे आणि उजव्या शैलीचा फलंदाज आपण बघतोय खेळपट्टो आणि त्या क्षेत्रक्षणामध्ये बदल केला जातोय खेळ साठी अजूनही चार क्षेत्रशी मध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि पाच क्षेत्र शेक्षे शे शिमारशे लगत यावेळी मात्र मिडल ऑफ द बॅट चेंडू घेत आला नाही स्वतःच्या मध्ये चेंडू फील करतोय गोलंदाज आणि एक धाव पूर्ण करतात फलंदाज या एका धावीने धावसंख्या उडून झालेली आहे ती एक्केचाळीस दरम्यान स्वर्गीय कुंतीबाई परशुराम जोशी चष्काचे शिल्पकार आणि भादोड गावचे उद्योगपती निलेश जोशी साहेबांकडून या चषकासाठी खास करून जे सुनोई वडूनगर संघासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत तसेच आमच्या कॉमेडी पॅनलसाठी पंच पॅनलसाठी आणि लाईव्ह टेलिकास्ट टीम साठी त्यांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या धन्यवाद निलेश जोशी साहेब आपला हार्दिक स्वागत या चषकामध्ये सामना करेल फलंदाज सुनील पाटील यावेळी अतिशय उत्कृष्ट चेंडू ऑफ शॉट ऑफ हा चेंडू ठेवला होता अतिशय उत्कृष्ट एनी फॉर्मॅट मधील आयडल चेंडू आपण पाहतोय वुडलेन स्पॉट चेंडू पीच झाला होता आणि फलंदाज पूर्णपणे चकित झाला होता बीट होता झाला होता बाकीचा चोख बजवतोय यशस्वीच्या भूमिकेत आपण पाहतोय भावेश बघत याला एक मोठा फाटका हो हो योग्य ते उंचे ने योग्य ते अंतर चिडू शिमाशे बाहेर चुम अंतर षटकार अतिशय उत्कृष्ट फटका बॉटम यांचा चांगला वापर केला होता आणि चेंडू ज्यावेळी बॅटला लागला होता त्यावेळी त्याच्यावर मोर उमटली होती षटकराची अगदी डेव्हिड वॉर्नरच्या अंदाजाने हा फटका आपण पाहतोय डेव्हिड वॉर्नर ऑफ भिवंडी सुनील पाटील यांच्या बॅटमधून या षटकऱ्यांनी धावसंख्या मुसष्ट उमडते धावसंख्या सहाने वाढून झालेली आहे ती सत्तेचाळीस एकदा मोटा फाटका और ये भी जाएगी साजन के घर बॅक टू बॅक दुसऱ्या षटकाराने षटकाराने अर्धशतकी पूर्ण होत आहे बंदरवती कालेरा संघाचा त्रेपन्न धावा धावप्रकार झलकल्या जातात त्रेपन्न धावा आपण पाहतोय बॅक टू बॅक दोन षटकार पेश केले जातात सुनील पाटील याने आणि धावसंख्येला चांगला आकार देताना आपण पाहतोय इनिंग खेळताना कॅप्टन ना बंदरवती कालेरा संघाचा धीराज जाफने एकदा आपल्या बॉलिंग मार्गावर थोडासा चिंताग्रस्त आपण पाहूय जे सोनोई वडनगरा संघाचा संघनायक यावेळी मात्र स्कोर ऑफ द विकेट चेन्नूला खेळून काढलेल्या स्कोअर लेक रिझरमध्ये डिप स्कोअर लेकला चांगले क्षेत्रक्षिंना क्विक थ्रो एका पेक्षा अधिक नाही गाऊदेव बोरुटी संघाचा संघ नायक आणि एनआर बोरपाटा संघाचा संघ नायक आपण संपर्क साधायचा आहे यावेळी मात्र एक धाव पूर्ण करत होता पंचा लेग बायचा इशारा होतोय तो पेस गतीमध्ये परिवर्तन केलं होतं राजा याला कर्णधारांनी कायम ठेवलेलं आहे कंटिन्यू ठेवलेलं आहे कारण राजाने या अगोदरचं एक षटक घाताल होतं आपल्या कोट्यामधील दुसरं षटक घाताळताना आपल्या पहिल्या षटकामध्ये नऊ धावा खर्च केल्या होत्या थर्डमॅन फायनल थर्टी सर्कल मध्ये पॉइंटचा क्षेत्रक्षक आपण पाहतोय बॅकवर्ड उभा केलेला आहे त्यानंतर क्षेत्रक्षक वाडेश मिडिक रिझन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय इतर सर्व क्षेत्रक्षक सीमाशे लगत कट केलेल्या चेंडूला थर्डीमॅन रिझन मधून चेंडू जातो शिमाफार चौकार बोरपाडा संघाचा संघ आणि गावदेव भरोडी संघाचा संघ नायक आमच्या टॉस बॉक्स मध्ये याच आहे बोरपाटा संघनायक आणि भरोडी संघ नाईक आमच्या टॉस बॉक्स मध्ये याच आहे यावेळी मोठा फटका लॉटकट फटका आपण पाहतोय मात्र काऊ कॉर्नर रिजन मध्ये कुठली चूक नाही आणि आणखीन एक फलंदाज होतोय

चौथा फलंदाज बाद झालेला आहे बांद्रावती कालेरा या संघाचा धावसंख्या स्थिर आहे आपण पाहतोय धावपाल कौररा एकोणसाठ फलंदाज कुणाला येतोय शेवटचा षटक आहे राजा शेवटचा षटकात बांद्रावती कालेरा विपक्ष जय सुनाई वडणुकर या दोन संघामधील आजच्या दिवसामधील हा पहिला सामना आपण पाहतोय शेवटचं षटक हातालतो गोलंदाज राजा सामना करेल फलंदाज सुनील पाटील येईल मात्र मिडल ऑफ द बॅट चेंडू आला नाही तर चेंडू जातोय हिस्ट खेळले का बॅकवर्ड खेळले ग्रीजन मधून क्षमापार चौकार या चौकारीने धावसंख्या वाढते धावसंख्या चार धावून झालेली ते त्रेसष्ट बंद्रमती कालेर संघ नाना ना पीक प्रथम फलंदाजी करताना आपण पाहतोय राजा सुनील यावेळी स्कोअर ऑफ द चेलू खेळून काढलेला आहे पायांचा वापर तिथे करताना दिसला होता दा फलंदाजा किटकिट कमी आणि फुटबॉल जास्त आपल्याला पाहायला मिळतं फील्ड मध्ये आणि परिणामस्वरूप वील होती फलंदाजांकडे दोन धाव पूर्ण करण्याची या दोन धावीने बंद्रमती कालेर संघाची धावसंख्या उडून झालेली होती पासष्ट येणार बोरपाडा संघाचा संघ नाही का आणि गावदेवी भरुडी संघाचा संघ नाही का आपण टॉस बॉक्स मध्ये यायच आहे आजच्या दिवसामधील दुसरा सामना आपण बोरपाडा विपक्ष भरुडी या दोन संघामध्ये पाहणार आहोत राजा व्यापीठाकडून वलताना सामनागर फलंदाज सुनील पाटील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न यावेळी गुडलँड स्पॉटर चेंडू पीच झाला होता आणि अशा प्रकारे या पहिल्या इनिंगची समाप्ती आहे पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर पंधरावती कालेर संघाने नाणेफिक का हळल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना आपल्या धावपळगावात चार गाड्यांच्या मोब्यातल्या धावा झळकलेल्या आहेत त्या पासष्ट आणि सासष्ट धावांचं लक्ष ठेवलेलं आहे जे सोनवी वडवणूगार या संघासमोर तर नाणेफिकी केली जाईल मी घेऊन जातो टॉस बॉक्समध्ये जिथे बोरपाडा संघा संघनायक भरुटी संघाचे संघनायक आणि माझे सहकारी समालोचक सौरभ पाटील सज्ज आहेत टू सौरभ पाटील तर याच्या पुढचा सामना पाहू शकाल मैदानामध्ये अँड आर भोरपाडा गावदेवी बरोडी या दोन संघांची नाणेफेकी करतील दापोडे गावचे चिंतामण पाटील व राजू पाटील तर एका बाजूला ऑर्गनायझर कुंदनदादा पाटील यांचा बघू शकाल फोटो तर दुसऱ्या बाजूला वीर तानाजी क्रिकेट मंडल दापोडे असा लोगो आहे या एका साईडला कुंदनदादा पाटील ऑर्गनायझर आणि त्याचप्रकारे दुसऱ्या साईडला वीर तानाजी क्रिकेट मंडल दापोडे तर यांची नाणेफेकी होत आहे अँड आर भोरपाडा वर्सेस गावदेवी भरोडी या दोन संघांमध्ये तर मात्र जिंकली गावदेवी भरवडी संघाने विनंती करतोय व्यासपीठावर जाऊन सन्मान बनवायचं आहे तर मात्र यावेळेला नाणेफेकी जिंकली गावदेवी बरोडी संघाना तर आपण नाणेफेकी जिंकून काय घ्याल फिल्डिंग क्षेत्रशन करणार मात्र समोर फलंदाज एन बोरपाडा आहे क्षेत्रांच्या शे करत असताना आपण यांना समोरच्या संघाला किती धावपर्यंत रोखाल पन्नासपर्यंत पन्नास धावापर्यंत पन्नास रोकाल कोणत्या असे गोलंदाज आहेत की त्यांना पन्नास धावापर्यंत रोखू शकाल प्रेमनाथ आणि कुमार आणि संतोषदादा आहेत आणि या स्पर्धेबद्दल आणि ते खेळायला तुझं कसं वाटेल काय काय स्पर्धेबद्दल खूप चांगलं आयोजन आहे आणि आम्हाला या स्पर्धेत खेळायला दिल्याबद्दल आयोजन धन्यवाद हा होता गावदेव बरोडी संघाचा करदार बेस्ट ऑफ लक तुला मॅच साठी तर दुसऱ्या बाजूला नाणेफेकी हार दिला एन आर बोरपाडा संघानं तर आपल्याला फलंदाजी करेल फलंदाजी करावी लागेल किती धाबा मैदानामध्ये लावू शकाल फिफ्टी प्लस फिफ्टी प्लस कोणते फलंदाज आहेत आपल्याकडे कोणते स्ट्रम कार्ड असतील की जे फिफ्टी प्लस धाबा आपल्याला मात्र काढून देतील उभारतील कोणत्याकडे आपलं लक्ष असेल बिंदास आहे रवी आहे जयेश आहे यांच्याकडनं खूप अपेक्षा आहे आम्हाला का फिफ्टी प्लस पर्यंत नेऊन देण्याची आणि तिथला खेळताना आणि या स्पर्धेबद्दल काय म्हणशील स्पर्धा तर खूप चांगल्या आहे या स्पर्धेत खेळण्याचा आमचा दा। खूप मन होता आणि ते स्पर्धा आहेत आम्ही खेळत आहे हा होता येणार भोरपाडा संघाचा करणार बेस्ट ऑफ लक मी घेऊन चालतोय मायक्रोफोन वरती तिथे एक भविवंडीचा बुलंद आवाज सुभाष धुमाल सर ओ टू दु सुभाष धुमाल सर तर आजच्या दिवसातील पहिला मॅच यावला मात्र मैदानामध्ये पाहू शकाल बंद्रा मारुती काल्नेर विपक्ष जय साही वडनवकर या दोन संघानं बंद्रा मारुती काल्लेर संघानं प्रथम फलनाजी केली आणि पलकावरती धावा लावल्या त्या मात्र पासष्ट धावा आणि सासष्ट धावेची गरज असताना मात्र या वेळेला मैदानामध्ये सामना सुरू होतोय वक्रडुंड महाकार्य कोटी समजप्रभा निर्भिंद्रम कुरमध्ये व सर्व कार्य सुसर्व गणेशाला वंदन करून त्याचप्रकारे आगरी कोळी यांची आई माऊली आई एकविरा त्याचप्रकारे आराध्य ना दैवत नाही हक्कासाठी नाही स्वार्थासाठी माझा राजा होऊन गेला फक्त आणि फक्त हिंदवी स्वराज्यासाठी तसेच आपले आराध्य हिंदू सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून मी सौरभ पाटील दही सर आपलं मनापासून स्वागत करतोय आहे तमाम प्रेक्षक वर्गांचं व मान्यवरांचं या क्रिगार्ड वीर तानाजी दापोडे क्रीडगडीमध्ये आज बारा डिसेंबर आपलं मी सर्वांचं स्वागत करतो आहे आणि माझ्या समलोचनाला सुरुवात करतो आहे आजची मॅच पाहू शकाल या दोन संघाला बंदऱ्या मारुती कालनेर विपक्ष जय सोनू आई वडूनवकर या दोन संघांमध्ये आहे मात्र पासष्ट धावा लागल्यात आत्ता मात्र सहासष्ट धाव्यांचा मात्र स्टमकाट मोठा उभा केला आहे तो मात्र जय सोनू आई वडूनवकर संघापुढे मात्र या सहासष्ट धावांचा पल्ला कशाप्रकारे पार केला जाईल तेच मात्र आता भगीत जोगे असणार आहे तर त्याचप्रकारे सलामीची जोडी यावेळेला मात्र मैदानामध्ये न थकता न थांबता न झोपता आमचे स्कोरर पाहू शकाल एका पिंप्लाचे गुणलेखक अल्पेश गायकवाडला काय न झोपता न थकता मात्र या स्पर्धेला कवर केलं आहे स्पर्धा मानाची आहे स्पर्धा सन्मानाची आहे मात्र स्पर्धा या दापोडे गावाची आहे तर या मैदानामध्ये सहासष्ट धावांचा श्रमकार्ड उभं केलाय तर या सासष्ट धावा प्रकारे उभारल्या जातील मैदानामध्ये त्याचा अनुषंगान घेऊन सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली ती मात्र जय सोनू आई वडनवकर संघाची आणि धीरज पाटील अशी मैदाना मैदानामध्ये यावेळेला मात्र सलामीची जोडी मैदानामध्ये आली आहे तर मात्र स्ट्राईक लावला केतन असेल तर नो स्ट्राइकला ला पाऊस धीरज तर पिवन परबेचं पहिले षटक मार्गस्थ असताना गोलंदाज मात्र गोलंदाजच्या भूमिकेवर सज्ज झालाय तो मात्र मात्र मारुती कालिर सगळ्याचा शरद वन पावरपेचं पहिलं षडक लक्ष्य लक्ष प्रकारे पार केलं जाईल त्याच्या अनुषंगानं मात्र करणारा जबाबदारी यावेळेला सलामीला पाठवल्यात ते मात्र के केतन पाटील आणि धीरज पाटील हा पिवनचा पण षडक गेम ऑन होत आहे पंचांची गाठ घेऊन यावेळेला मात्र दुसरा आणीचा पहिला चेंडू फेकला जातो आहे तो मात्र यावेळेला शरदच्या माध्यमातून शरद तयार झाला आहे तर समोर फलंदाज मात्र केतनसाठी पहिलाच चेंडू फेकण्याची सज्जा राईट हाम ऑर द विकेट पहिला चेंडू वेळेला मोठा प्रहार ला शेतरक्षक असतील मात्र या वेळेला जे कन्वर्ट केलं जात आहे पहिला धक्का या वेळेला जय सोनू आई वडनवकर संघाला केतन पाटील बॅक टू आउट चिखनेश ज्ञानेश्वर चिकले अग्री कवी आहेत त्यांना मात्र जय सोनू आई वडन संघाला त्यांच्याकडनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत आणि त्याच प्रकारे एक विवंडीतले कृष्ण समालोचक आहेत त्या स्पर्धेचा लाभ बघतायत युट्यूबच्या माध्यमातून त्यांचे सुद्धा मी हार्दिक हार हार्दिक स्वागत करतोय आता मात्र पहिला धक्का दिलाय काय मात्र सलामीला आले स्ट्रम गाट या वेळेला केतनला माघारी पटवलं त्यानंतर साठी वनडाऊन साठी आलाय फलंदाज यावेळेला मात्र मैदानामध्ये निलेश पाटील यावेला वन डाऊट साठी हलके आता नाही आता मात्र जेले मिड ऑफला यावेला मात्र बॅक टू बॅक दुसरा फलंदाज ज भेटला मात्र डगावत मध्ये जात असताना ओम साई सोनू आई वडनोगर संघाचा बॅक टू द पवेलियन यावेळेला मात्र सलामाची जोडी यावेळेला मात्र सोनाई वडन उघर संघाची बाक टू द फलंदाजा धीरज पाटील कुठलाही प्रकारचं मात्र यावेळेला मात्र कात कोलू शकला नाही त्यानंतर फलंदाज धीरज पाटील सुद्धा केतन पाटील धीरज पाटील शून्यावरती बाद झाले आता मात्र सासष्ट पल्ला पार करायचा आहे पावसाचा परिषद धीरज न काय फेकला जातोय शरदच्या माध्यमातून षटक क्रमांक पहिला फेकला जातोय दोन फलंदाजांना मात्र बाद केला एक ऑफला एक शिकार मिळाला तर दुसरा मेडाउफला अशाच प्रकारे काय गोलंदाजी हॅट्रिकच्या उमार्यावर असेल यावेळेला आजच्या दिवसातील हॅट्रिक संपूर्ण करेल का पहिले हॅट्रिक तर मात्र गोलंदाज शरद या वेलीला मात्र चेंडू फळल्यानंतर हलकासा खाली राहिला आहे फलंदाजा बाट पहिले मारली चेंडू बाटचा संपर्क झाला नाहीये हा निर्धाव चेंडूची समाप्ती कुठेतरी मात्र यावेळीला मात्र फलंदाजी पिवणचं षटक आहे या षटकात मारहाणी करणं कारण की दोनच क्षेत्रच्या पिवण पावरपेच्या सापे स्पोर्टच्या बाहेर पाहू शकाल एक ऑफला आहे एक ऑफला तर मात्र खुला असेल या वेलीला पुन्हा एकदा अपील जरूर केलं जात आहे मात्र या वेळेला पंचांना अपील हटाला विश्वास कम जास्त होता मात्र आत्मविश्वास कमी होता आणि हा मात्र निर्धाव चेंडू निर्धाव चेंडू या मात्र कोणत्याही प्रकारचं अजून खातं उघडलं जात नाहीये मात्र यावेळेला मैदानामध्ये सोनो वडून संघाचा मात्र चार चेंडू अजूनही पिवणचा पावलपेचा दोन चेंडू शिल्लक आहेत आणि कोणत्याही प्रकारची मात्र धाव या वेळेला मात्र देत नाहीये गोलंदाज शरद काय गोलंदाजी करतोय वाख्यानं जो गोलंदाजी आपल्या संघासाठी सासराच्या धावांचा सा पल्ला आहे त्या मात्र धावा रोखल्या जातील का या संघाकडनं या वेळेला मात्र सुर एक पटका तेवढ्या चांगले शेतरक्षक पिढ ऑफला लाँग लाँग ऑफचा शेतरक्षक जाईल चेंडू उचलेल फेकेल तो पर्यंत मात्र दोन फलंदाजामध्ये कालावधी होता दोन धाबा पुण्याचा आता मत संघाचा श्री गणेश ओपन झालाय तो मात्र जय सोनू आई वर्णवकर संघाची धाबा दोन धाबा आता मात्र श्री गणेश ओपन झालाय मात्र पाच चेंडू मध्ये दोन धाबा खर्च केल्यात या गोलंदाजानं तर शिरका दिला पुढचा चेंडू यावेळेला मात्र मोठा प्रहार चेंडू मात्र लॉंग ऑन सीमारेषीच्या बाहेर एका हिट हँडसम षटकार सा धाबा पाच चेंडू चांगले फेकले सहाव्या चेंडूवर एक मोठा फटका आला लाँगॉनच्या बाहेर फेकून दिलं मात्र वंडमला फलंदाज नितेश नखवला आणि एका षटकाच्या वाजवी खेळानंतर पिवनचं पहिलं पावपेचं पहिलं षटक संपलं शरदचा शरद धावा खर्च केल्या आठ आणि फलंदाजांना दोन फलंदाजांना मात्र डगआउटमध्ये पाठवत असताना दोन्ही सलामीची गोल्डन टक्क करत होते दोन्ही फलंदाज सलामीची जोडी यावेळेला मात्र पवल्यांमध्ये जात असताना मात्र आठ धावा धावपलकावरती लागल्यात अजूनही चोवीस चेंडू अठ्ठावन्न धावेची गरज आहे मात्र चोवीस चेंडू अठ्ठावन्न धावा कशा प्रकारे या मात्र काढल्या जातील सोनोई वडनवगा संघाच्या बाजूनं कि या धावा रोखल्या जातील बंद्रा मारुती काल्हेर संघाच्या या गोलंदाजाकडनं मात्र गोलंदाज सज्ज झाला आहे पी टूचं दुसरं षडक मार्गस्थ असताना या तीन क्षेत्रक्षण या पीटूच्या षटकाच्या बाहेर बघू शकाल एक क्षेत्रक्षण मिड ऑनला एक लाँग ऑफ आणि लॉंग अशी क्षेत्रकाची मात्र भू रचना तर या षटकातील हँड राऊंड विकेट हा चेंडू सुरेखा आहे मिड ऑनला मात्र रनआउटची संधी बघा कुठे तरी मी म्हणेन थ्रो खर्रा बालाय हा जर थ्रो व्यवस्थित झाला असता तर नक्कीच निर्माण झालीच ती संधी रनआउट मात्र ही एक धाव असेल या एक धावेनं आता मात्र धाव बलका भरती धावा लागल्या जातात तर मात्र नऊ धावा तर गावदेवी बरोडी संघाचा नायकाला मी विनंती करतो की आपल्या संरक्षण कक्षा संपर्क साधणार आहे आपल्या बारा खिलोडूंची नावं द्यायची आहेत आम्हाला तर शतकातील षटकातील फुडचा चेंडू या वेळेला मात्र थोडासा बाहेर ठेवला होताय जरूर ऑबस्टमला सोडून जातो आहे पंच आमच्याकडे सावस पडतील खा चेंडू स्वर आहे आणि अतिरिक्त धावे ना मारा या वेळेला धावपलकावरती धावा झाल्यात त्या मात्र डबल फिगर दहा धावा दहा धावा दुहेरी अंकामध्ये दहा धावा धावपलकावरती लागल्यात या वेळेला तर या षटकात पुढचा चेंडू आता मात्र मी म्हणेन कुठे तरी दबाव आणि फक्त दबाव गुणावर असेल गोलंदाजावर कारण की दुसरा चेंडू स्वेअर फेकला मी म्हणेन या बिलना मात्र एक्स्ट्रा स्वरूपात या धाबा दिल्या जात आहेत या मात्र गोलंदाज रोशनच्या माध्यमातन दोन चेंडू स्वेअर फेकले आणि हे या बिलीचा एक ना धपलकावरती धाबा लागेल ती मात्र अकरा धावा या षटकात दिला पुढचा चेंडू यावेळेला पट पटका चांगला आहे एलिव्हेशन तेवढंच चांगलं यावेळेला चेडू जाऊन जाईल लॉग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर एका दमदार हिट मायटी षटकार भगवान काय एक षटकार दाखवला दोन चेंडू वेळेला स्वेअर फेकल्यानंतर दबावत जर होता गोलंदाजाकडं आणि या वेळेला मार्टी हिट षटकार दाखवला नितेश न नितेश न यावेळेला मात्र दोन चेंडू मध्ये दोन षटकार आता मात्र षटकाराची हॅट्रिक आजच्या दिवसात मात्र पूर्ण करून जाईल का या वेळेला मात्र सॉरी यावेळेला मात्र आयशवंत षटकार दाखवलाय ऐशवंत यावेळेला हॅट्रिकच्या उमारताब असतील या वेलीला मात्र ऑन साइडला मारचा प्रयत्न या वेलीला मी म्हणेन कुठेतरी गोलंदाजावर दबाव आणि फक्त दबाव मात्र फलंदाज अक्रम होत असताना या वेलीला मात्र सोनवाळी वडनवकर संघाचा फलंदाज यशवंत कुठेतरी चांगली फलंदाजी मात्र मैदानामध्ये कर्तुब आहे क्षमता आहे सासष्ट दावेचा पल्ला पार करायचा आहे चांगली फलंदाजी झाली तर नक्कीच हा संघ जिंकू शकेल यात मात्र शंका नाहीये या षटकातील या वेळेला यावेळेला फुलटॉस स्वतः लोपुलटॉस चेंडू चेंडूला चेंडू मात्र गॅप ढकलण्याचा प्रयत्न केला त्यावेळी सम मिडाऊपचा क्षेत्र जाईल चेंडूवर तोपर्यंत उचलेल तोपर्यंत एकच धाव या एक धावेनं आत्ता मात्र धावपलकावरती धावा वाढेल त्यामध्ये दुहेल हंकामध्ये अठरा धावा अठरा धावा धावपलकावरती दुसरं षटक मार्गस्थ असताना पी टूचं अजून या षटकातील चेंडू शिल्लक असतील ते मात्र दोन चेंडू शिल्लक आहेत यावेळेला मात्र लास्ट मुवमेंटला हलक्या आता चेंडूला मात्र फक्त करलं या यावेळेला एकच धाव असेल या एक धावेनं आत्ता मात्र धावपलकावरती धावा एक ने वाढेल एकोणवीस धावा या षटकातील अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक असेल शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि धावपलकावरती धावा एकोणवीस पहिल्या चेंडूवर एक धाव आली त्यानंतर दोन व्हाईट आले त्यानंतर सिक्सर आला त्यानंतर डॉट चेंडू आला ठीक आहे थोडी गुणलेखकांवर चुकी झाली माफी असावी तर यावेळेला मात्र वीस धावा अजूनही माझ्या शतकातील दोन चेंडू शिल्लक असतील यावेळेला मात्र चांगला फटका आहे चेंडू मिडावून जाईल शेतरक्षक असणार चेंडू उचलणार तो पर्यंत एकच धाव या एक धावेनं आता मात्र धावपालकावरती धुरे अंकात एकवीस धावा एकवीस धावा धावपलकावरती लागल्यात अजून या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल आणि धावपालकावरती धावा लागल्या जातात त्या मात्र एकवीस धावा एकवीस धावा मी म्हणेन यावेळेला फलंदाजी करत असताना जयसोनू आई वंडोकर संघाच्या या षटकातील शेवटचा चेंडू यावेळेला फटका चांगला आहे चेंडू जाईल सरळ बॉनलाईनच्या जा बाहेर एक लाँग लॉंग विकवी एक दमदार षटकार सहा दावा मी वीर दोन्ही बाद झाल्यानंतर शंका जरूर निर्माण झाली केतन वाद झाला पहिल्या चेंडूवर त्यानंतर वाद झाला राघोपाट दुसरा झटका लागला धीरज पाटील च्या नंतर मी म्हणेन जबाबदारी उचलली यावेळेला यशवंत ना यशवंत आता मात्र दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावरती धावा लागल्या जात त्या मात्र सत्तावीस धावा सत्तावीस धावा धावपलकावरती लागल्यात अजूनही मात्र अठरा चेंडूचा खेळ बाकी आहे आणि सत्तावीस धावा धावपाल लागल्यात माझे गरज असेल अजूनही अठरा चेंडू एकोणचाळीस धावेची अठरा बॉल आणि एकोणचाळीस रन कराव्या लागतील कंपल्सरी चेसिंग आहे हे मात्र कंपल्सरी चेसिंग करावी लागेल जरा सामना जिंकायचा असेल तर सोनू आई वगैरे संघाला गोलंदाज तिसरा शरदचा वापर केला जातो आहे यावेळेला तीसऱ्या या यावेला मला फटका चांगला आहे चेंडू मात्र कबर एक स्टकावर गेला चेंडू वन बाउस ऑन द रो आणि या पंचाचा डीसीचा सिग्नल फोर रन्स आई गाव देवी माते आओ माझे नौ साला आई गाव देवी माते अगो माझे नौ साला आई गाव देवी माते कुठेतरी मी म्हणे चांगली फलंदाजी मध्ये करतायत यावेळेला मात्र यशवंत यावेळेला यशवंत पाटील काय दोन षटकार आणि एक चौकार खेळतो आहे यावेळेस मैदानामध्ये आणि आता मात्र कुठेतरी एकोणवीस धावांवर मात्र खेळतोय हा फलंदाज काय फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी तर पहिल्या चेंडूवर शरद चौकार दाखवला आता मात्र षटकातील पुढचा चेंडू या वेलीला मात्र अपील अपील उचलून धरला आता मात्र सोडावी लागेल क्रीज फलंदाज यशवंत ला टू पाटील बाकटुडाऊ जो फलंदाज आक्रमण झाला होता त्या वादला आता मात्र शांत करण्यामध्ये यशस्वी झाला गोलंदाज शरद शरदनं पहिलं षटक आटाळलं दोन पर्जना बाद केलं आठ ढाबा दिल्या होत्या पण दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या चेंडूबा चवकार खाला त्याच्यानंतर मात्र कमबॅक कमबॅक केला जातो आहे गोलंदाजाकडनं सांगी कोठ्यातलं तिसरं ती वैयक्तिक दुसरं षटक यावेळा मार्गस्थ असताना गोलंदाज शरदचा वापर पुन्हा पिवनचा पहिला षटक हटाळलं आठ ढाबा दिला दोन प्रजांना पुन्हा एकदा जबाबदारी त्यांच्या वरती आहे मात्र कशा प्रकारे यावेळेला मात्र गोलंदाजी करतील आपल्या संघासाठी यावेळेला मात्र कार्पेट सहाय्यानं चेंडू गेला तो मात्र मिड ऑन ला मिड ऑन चा क्षेत्र जाईल त्यावेळेला मात्र रनआउट ची संधी बनेल आता मात्र दोन दुसरी धाव घेत असताना मात्र यावेळेला रनआउट झाला यावेळेला मात्र फलंदाज रनच्या स्वरूपात चौथा हतरा यावेळेला सोनाई वडून अवघड संघाला

आता मात्र नवीन फलंदाज सहाव्या क्रमांकासाठी गिरीश पाडील मैदानामध्ये दाखल होत असताना गिरीश आता मात्र स्ट्राईकला असतील तर नो स्ट्राईक भावेश अशी हे दोन फलंदाज मैदानामध्ये तर मात्र बत्तीस हवे कुठेतरी मात्र स्कोर थांबलाय मी म्हणेन वेळेला सोनवाई वडून उगा संघाचा यावेळेला मात्र बाटची ऍच मात्र घेते का अपील केलं जात आहे मात्र या वेलीला बॅट एच आणि विकेटकीपर न पकडला झेल आता मात्र मैदान सोडावं लागेल चला पांचांचा निर्णय अंतिम राहील चला कुठल्याही प्रकारचा आवाज देऊ नका आपण पबल मध्ये कमिटी करून आम्हाला सूचना येते की पंचांचा निर्णय अंतिम राहील पंचांचा निर्णय अंतिम राहील प्लीज आपल्याला विनंती करतोय आपण प्रवीण म्हणजे कुठल्याही प्रकारचा आवाज करू नका राजन पाटील तेज हो ब्रितेश पाटील प्लीज कमव टेज पण पंचा आमती राहील पहिले आपल्याला सूचना आली होती की थर्ड अंपायर नाही आहे थर्ड अंपायर फक्त रनआउट साठी कारण की पंचा माना आपण तर सर्व संघांना विनंती की पंचांतर मानती राहील त्याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे पंचांग सिग्नल म्हणजे पवेल मधून कोणताही प्रकारचा आवाज करू नका आपण आणि आपल्याला पॅनलायच केलं पवेल मधून आवाज केला तर मात्र बार्टी एच घेतली बैकेट किपर न मात्र फलंदाज बाद झाला तो मात्र गिरीश डगावत जात असताना मात्र नवीन फलंदाज सातव्या क्रमांकामध्ये दिनेश मैदानामध्ये येत असताना तरी कुठेतरी मी बडे कमबॅक केला जातो वेळेला मात्र मैदानामध्ये गोलंदाज शरद वापर काय पहिले का षटक छटक आठ अडावा दोन गड्यांना भात केला अडावा दिल्या त्याच्यावर जबाबदारी वेळेला मात्र दिली जबाबदारी पाहत पडत असताना पहिल्यावर चौकार आला त्यानंतर कमबॅक केलं जात फक्त धावा खर्च केला चार चेंडूमध्ये मध्ये पाच गोलंदाजांना न बत्तीस धावा धावपलकावरती या फटका चांगला आहे या बैलला मात्र आमच्या वॉस्पिटल असताना विजय असताना चेंडू लोक मोंटराच्या बाहेर दमदार षटकार साधावा मात्र हल्ला चढवला जातोय गोलंदाजावर या वेळेला मात्र कार्पेटच्या हातात सायना पण चौडूला खेळून काढलाय मिड ऑनला तिथे मात्र शेतरक्षण या वेळेला मात्र उचल तो पण एकच जाव आणि एक धावे मात्र धावपलकावरती मात धावा लागले जात आहेत मात्र एकोणचाळीस धावा तीन षटकाच्या समाप्तीनंतर आता मला गोलंदाज वापर केला जातोय तर मात्र यावेळेला मात्र दिलीपचा वापर सांगितोठ्यातील चौथं वैयक्तिक पहिलं फोर्टी प्लस खेलोडो आहे यावेळेला मात्र मैदानामध्ये खेळताना पाहू शकाल मात्र मलंगा स्टाईल हा गोलंदाज आहे दिलीपचा वापर केला जातोय गोलंदाजीवर पहिला चेंडू यावेळेला मात्र टाकण्यासाठी सज्ज झाला मात्र चेंडू सरळ चाललाय यावेळेला मात्र चा या स्क्वेअर लेक्सी मार्शेचा बाहेर हे का गणती दंबकीय चौकार चेंडू चार दबाई राजू पाटील सांगली डी डीजे मास्टर नितेशच्या माध्यमातून माध्यमात कल्याण ग्रामीण आमदार आहेत राजू दादा पाटील ऐका फेमस सॉंग बघू शकाल यावेळेला डीजे मास्टर लावत असताना चौकार आलाय पहिल्या चेंडूवर दिनेश आक्रमण करतो आहे तीन चेंडू आकार लाव्याची खेळी आपल्या संघासाठी अडचणीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतायत यावेळेला मात्र चांगला फटका आर पार सीमा पार रामदेव बाबा पत्ता अंजली षटकार चार चेंडू मध्ये सतरा दहावेची मात्र काय खेळी केली चार चेंडू मध्ये सतरा दहावेची मात्र खेळी करतोय अजूनही मैदानामध्ये आहे सातव्या क्रमांकाला फलंदाज दिनेश नवीमाने यावेळेला पूर्णपणे सामना खुला करत असताना यावेळेला या मैदानामध्ये सोनवाई वडिरा उघडचा अंगाचा फलंदाज आक्रमण फक्त आक्रमण आणि आक्रमणच करतोय गोलंदाज दोन चेडूमध्ये दहा फकर दहा धावा खर्च केला दिलीपना रचित कातील पुढचा चेडू यावेला असते ड्राईव्ह यावेला चेडू सिनेमा पार दमदार चौकार आणि या चार धावा डी जे डी जे डी जे श्राम पूर्णपणे यावेळेला सामना खुला केलाय फलंदाज दिनेशनं काय फलंदाजी करतोय वेळेला मैदानामध्ये एकवीस धावेची खेळी पाच चिडू एकवीस धावा परतून त्यांच्या बाट दो दोन षटकार आणि दोन चौकार आले आहेत अजूनही मैदानामध्ये आहे मी म्हणेन या वेळेस मात्र अडचणीमध्ये होता त्यातून बाहेर फेक काढलाय यावेळेला दिनेशनं जो सातव्या क्रमांकाला आलाय काय फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी या यावेळीचा फटका चांगला आहे लॉंगा आपला क्षेत्र असतील एक धापुढे दुसऱ्या पाण्यात आणि या वेलीला दोन धावा पूर्ण केल्या जातात गुड ट्रनिंग बिटवीन द विकेट आणि या दोन धाबेनं आत्ता मात्र धापलकावरती धावा लागल्या जातात त्या मात्र पंचावन्न धावा पंचावन्न धावा सासष्ट पंचा धावेंचं मात्र स्टमकाड होतं आत्ता मात्र पंचावन्न धावा लागल्यात अजून येणारे आठ चेंडू अकरा धावेची गरज हा सामना जिंकायचा असेल तर या वेळेला सोनोई वळणव संघाला कुठेतरी मी म्हणेन यावेळेला मात्र आपल्या संघासाठी झुंजतोय या वेळेला मात्र दिनेश स्वतःनी जिम्मेदारी घेतली या यावेळेला मात्र या फलंदाजीसाठी आलाय सातव्या क्रमांक त्यानंतर आक्रमण झाला यावेळेला चांगला चेंडू या वेळेला मात्र चेंडू गेला मात्र ऑनला क्षेत्रक्षक असतील थोडीशी होते मात्र दोन धावा भेटतील काय मात्र मारुती गले संख्येचे बाजून या दोन धावेनं आत्ता मात्र धावपलकावरती धावा सत्तावन्न धावा सत्तावन्न धावा धावपलकावरती लागल्यात अजूनही मात्र नऊ धावेची गरज येणारे चेंडू असतील ते मात्र यावेळीला दा सात आणि नवधावीची गरज येणार हा चेंडू जर चांगला आला तर मात्र मॅच मध्ये पूर्णपणे मी म्हणेन फिफ्टी फिफ्टी मॅच असू शकेल या मैदानामध्ये हा मात्र शेवटचा चेंडू यावेळेला मात्र सूर एक चेंडू चेंडू आता मात्र लॉंग आउटला गेला शेतक असणार तिथे चेंडू घेणार तो पर्यंत एकच धाव या एक धावेनं षटक क्रमांक चौथ मात्र संपलं जात आहे आणि धावपालकावरती धावा लागल्या जात आहे त्या मात्र इतरे सहा चेंडू आणि आठ धाब्याची गरज सहा बॉल आणि आठ रन काढाव्यात लागतील कंपलसरी चेसिंग आहे आता मात्र जिंकण्यासाठी शेवटच्या मुवमेंटला सामना येऊन ठेपलाय येणारे सहा बॉल आणि आठ धावा काढाव्याच लागतील जर हा सामना जिंकायचा असेल तर मात्र जय सोनुआई वडनवगर संघाला यावेळेला फुल टॉस आहे योग्य प्रत्युत्तर चेंडू मात्र यावेळेला चाललाय सीमारेषेच्या बाहेर पंचांचा इशारा नो चेंडू आणि हा पाच धावा यावेळे आठ पाहिज्या होत्या त्यानंतर मात्र काय खराब गोलंदाजी यावेळेला सुनीलच्या माध्यमातन यावेळेला मात्र सोन एक पटका कार्पेटच्या साहाय्यानं चेंडूला मात्र खेळून काढलाय चेंडू यावेळेला मात्र थांबणार नाहीये आणि हा सामना जिंकलाय तो मात्र जय सोनू आई वळुणवकर संघानं त्यांना पुढच्या सामन्यासाठी बेस्ट ऑफ लक आणि हडलक यावेळेला मंद्रा मारुती कालेर संघ त्यांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला त्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन मैदान सोडा चला क्षेत्रक्षण लावून घ्या संघ तर या मॅच चा मॅन ऑफ द मॅच ठरलाय ज्याने काय खेळी केली संघ अडचणीत होता मात्र सातव्या क्रमांकावरती आला आणि त्यानं दहा चेंडू आणि चौतीस दहावीची मात्र आपल्या संघासाठी पहाडी केली तो मॅच ठरलाय या मॅच चा मॅन ऑफ द मॅच दिनेश सोनाई वडन उघर संघाचा दिनेश दहा बॉल आणि चौतीस धावा या मॅच चा मॅन ऑफ द मॅच चला गावदेवी वरुडी संघ आपण क्षेत्राक्षर लावून घ्यायचा आहे आणि मात्र आपल्याला पंचवीस मिनिट पंचवीस मिनिटाने मिला, एकत्र फर्स्ट इनिंग संपवायचं आहे पाच षटक पंचवीस मिनिटांच्या पंचवीस मिनिटात संपवायचे आहे या दोन्ही संघाने मात्र दोन्ही संघांसाठी आहे पंचवीस पंचवीस मिनिटात मात्र आपली इनिंग संपवायची आहे तर या मॅचचा चा मॅन ऑफ द मॅच दिनेश तर या मॅच चा मॅन ऑफ द मॅच सातव्या क्रमांकावरती आला अडचणी संघ होता आक्रमण झाला आणि या वेळेला मात्र काय केली केळी दहा बॉल दहा बॉल मध्ये त्यानं काढल्या चौतीस दहावा टोस थरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच बंद्रपुरती काल सांगायचं दहा चेंडू आणि मात्र चौतीस दहाव्याची तर मात्र गावचे समाजसेवक दापोडेगावचे समाजसेवक त्याचबरोबर राजेश पाटील हे देखील मात्र घड्याल एक भिंतीवरचा या मॅचचा मॅन ऑफ द मॅच प्रकारे एक ट्रॉफी पाहू शकाल आपण ते मात्र गावचे समाजसेवक सत्यवान पाटील साहेब यांच्या माध्यमातून ही सुवर्ण सामना घ्यायची ट्रॉफी तर आपण नक्कीच संपर्क साधूया फलंदाज दिनेश दिनेश बोला जरा तुम्ही चल ठीक आहे नाही बोलू शकत तर चला चेंडू चौतीस दाबीची मात्र बहादार पारी केली संघाला मात्र यावेळेला अडचणी मधून हक्कलला तो मग दिनेच्या मॅच मॅन ऑफ मॅच तर मी घेऊन चल तुम्हा एक गोडसईचा बुलंद आवाज या वेळेला मात्र सुभाष धुमाल सर ऑल टू सुभाष धुमाल चला पंचांना पण